इथे आपले सुजीचे ट्विस्टर तयार आहे। हे बघा किती छान क्रिस्पी झालेले आहेत हे, तर यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका पूर्णपात्रे, पूर्णपात्रेच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत रव्यापासून एक वेगळा स्नॅक, त्याला तुम्ही रवा किंवा सुजीचे ट्विस्टर असं देखील म्हणू शकता। चला तर आपण डायरेक्ट सुरुवात करूया। मी इथे रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी। त्याचबरोबर ह्यामध्ये आपण हे सगळं टाकून घेऊया। मी इथे काळी मिरी पावडर घेतलेली आहे, एक चमचा टाकायचा आहे आपल्याला सगळं। त्यानंतर कसुरी मेथी घेतलेली आहे, त्याला क्रश करून टाकायचं आहे। कसुरी मेथी नसेल तर तुम्ही मार्केटमधून आणा, पण अवश्य टाका कारण यामध्ये खूप छान स्वाद उतरतो त्याचा। त्यानंतर चिली फ्लेक्स घेतलेला आहे एक चमचा। त्याचबरोबर चॅट मसाला घेतला आहे छोटा एक चमचा आणि चवेपुरतं मीठ। आता आपल्याला मी छान मिक्स करून यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल बघा, तेलही जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला, फक्त मी 2 चमचे तेल टाकलं आहे। मिक्स करायचं, आणि याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे। हे तुम्ही स्नॅक्ससोबत त्याच्याबरोबर ब्रेकफास्ट किंवा लहान मुलांना याचा आकार बघून सुद्धा खूप खायला आवडतं, किंवा पाहुणे वगैरे आले त्यांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता। आता याला आपल्याला पोळीच्या कणकेसारखं भिजवून घ्यायचं आहे, छान नरम रव्याला सॉफ्ट असं मळून घेतलं आहे। याला जास्त घट्ट नाही मळायचं आहे आपल्याला, आणि आपण याच्यासाठी बँडिंगसाठी काहीच टाकलेलं नाही आहे, तरीसुद्धा आपण याला थोडंसं 15-20 मिनिट आराम देण्यासाठी ठेवणार आहोत, तेव्हा ते छान फुलून येतो। आता यामध्ये थोडंसं तेल जे राहिलेलं आहे ते लावून परत एकदा 2 मिनिट मळून घ्यायचं आहे छान। आणि याला आपल्याला एक 15 मिनिट साईडला ठेवून द्यायचं आहे। 20 मिनिट झालेले आहेत, पण आता बघूया झालंय। आपल्याला याला जेवढं छान मळलं गेलं तेवढं छान आपले क्रिस्पी छान स्नॅक्स तयार होतात। आता आपल्याला करायचं थोडंसं तेल लावून परत 2 ते 3 मिनिट मळून घ्यायचं आहे असं छान। काहीच गरज नाही आहे रव्यासोबत काही टाकण्याची आपल्याला, त्याला मस्त मळून घेते मी आता फ्लोअरवरती। याला 3 मिनिट छान मळून घेतलंय, बघा किती मस्त सॉफ्ट तयार झाले। आता काय करायचं आहे आपल्याला, आपल्या घरी जो काटेरी चमचा असतो ना तो घ्यायचा आहे, आणि याचे अगदी असे छोटे छोटे घ्यायचं आहे आपल्याला, छोटं छोटं घ्यायचं आहे एकदम। आणि याला छान हाताने मळून थोडासा उभा हात आकार द्यायचा आहे, आणि याला याच्यावरती ठेवायचं आहे असं, आणि छान याला प्रेस करायचं आहे म्हणजे त्याचा शेप छान येईल। ओके, असं प्रेस करायचं आहे आणि याला असं रोटेट करायचं आहे। आता हे बघा, मी अजून एक करून दाखवते तुम्हाला, छोटंसं घ्यायचं आहे। हे जर तुम्ही घरातल्या लहान मुलांना जर दिलं, म्हणजे ज्यांना समजतं त्यांना, तर तुमचं कामही होऊन जाईल आणि त्यांनाही खूप इंटरेस्टिंग वाटेल हे सगळं करायला। हे बघा, असं प्रेस करायचं आहे आणि असं रोटेट करायचं आहे। जर कुणाकडे हा काटे चमचा नसेल तर आपल्या घरी, या सगळ्यांच्या घरी हे असं तळण्यासाठी हे असतो, याला काय करायचं आहे आपल्याला याच्यापेक्षा थोडंसं मोठं घ्यायचं आहे। याची हातावरती जशी पोळी बनवल्यासारखं बनवायचं आहे, आणि याच्यामध्ये कुठे पण कुठल्याही साईडला ठेवून यालाही छान प्रेस करायचं आहे आणि यालाही रोटेट करून घ्यायचं आहे। याने पण खूप मस्त शेप तयार होतो बघा। अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते। आता मी एवढे काटेरी चमचाने करून घेतलेत हे बघा। मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते, सपोज जर तुम्हाला हे किचकट काम वाटत असेल, एक एक कुठे करत बसा वगैरे, तर काय करायचं आहे, एक असा मोठा घ्यायचा आहे थोडासा पोळीसारखा गोळा, त्याला आपल्याला लाटायचं आहे थिक कन्सिस्टन्सीमध्ये, आणि याला चाकूनी आपण जसे शंकरपाळे कट करतो तसे करायचे आहेत। हे जाडच राहू द्यायचं आहे थोडंसं, हे बघा एवढं साधारण। मी थोडंसं कमीच घेतलं होतं बॅटर पीठ आपलं, त्याच्यामुळे मी ही छोटीच करते पोळी। याला आपल्याला असं चौकोनी चौकोनी कापून घ्यायचं आहे,
आणि याला परत चमच्याने म्हणजे एक्झॅक्ट हे होईल. याला असं एक एक उचलून सेम आपण जसं केलं होतं तसं करायचं आहे. हे पण लवकर होतं आणि शेपही छान होतो. मी सगळं करून घेते. आता मी ते फुल गॅसवरती तेल तापत घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मीडियम गॅसवरती सगळी प्रोसिजर करायची. नेक्स्ट मी थोडेशीच केले आहेत त्याच्यामुळे मी याच्यामध्ये सगळे आता घालून घेते. हे चिटकत नाहीत एकमेकांना, त्याच्यामुळे सोबत जरी टाकले तरी काही फरक नाही पडत. फक्त तेल चांगलं तापलेलं पाहिजे आपलं. ते मग आपण मीडियम फ्लेमवरती याला तळून घेणार आहोत. पहिले याला काहीच करायची गरज नाही आहे. 2 मिनिट ते एका साईडने व्यवस्थित झाल्यावरती आपण सेकंड साईडने घेऊया. एका साईडने थोडेसे तळायला गेले आहेत आपण, याला आता या साईडने करून घेऊया. आणि मस्त त्याला लालसर होईपर्यंत, गुलाबीसर होईपर्यंत तळू द्यायचं आहे आपल्याला. ओके, मीडियम गॅस ठरवलं होतं फ्रेंड्स. आता मी फुल गॅसवरती याला आपल्याला जसा कलर पाहिजे तशा कलरमध्ये तळून घेणार आहे. आता असं कंटिन्यू हे करून बघा, त्याला कलर पण येतोय छान छान कलर आलाय. तर मी गॅस बंद करते आणि याला टिश्यू पेपरवरती आपण काढून घेऊया. फ्रेंड्स मी याला प्लेटमध्ये काढून घेतलेत. तुम्ही याला चहासोबत, संध्याकाळच्या चहासोबतही खाऊ शकता. चहाबरोबर कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना एक स्नॅक्स टाईपमध्ये किंवा जेवतानासुद्धा तुम्ही देऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.